तमाम टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या सामन्याची उत्सुकता लागलेली असते, एक बिग फाइट आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. झेंडा स्पोर्ट्स अटगाव विपक्ष पप्पू इलेवन देसाई संघ, पप्पू इलेवन देसाई या संघाकडनं सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. शहापूरची तेज तर्रार एक्सप्रेस म्हणून टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची, आपल्या गोलंदाजीची, आपल्या वेगाची आणि आपल्या गोलंदाजातील कौशल्याची ज्यानं दखल घ्यायला भाग पडली आहे. तर एक्सप्रेस ऑफ शहापूर मिस्टर अख्तर शेख यावेळेला बॉलिंग मार्कवर, तर स्ट्राईकला असेल बॅट्समन सनी, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन जेडी म्हणजेच योगेश. आक्रमक विस्फोटक फलंदाज आणि समोर आहे वेगवान तेज तर्रार गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेला वेगवान तेज तर्रार गोलंदाज. शहापूरची एक्सप्रेस म्हणून माझ्या नावाचा का उल्लेख केला जातो, का दखल घेते टेनिस क्रिकेट विश्व माझी, याचं उत्तर अख्तर शेखच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर खाली राहिलाय आणि यावेळेला जेडीच्या बॅटनचा संपर्क बॉलची काही होऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडूनं आत्मविश्वास पूर्ण सुरुवात झालेली आहे पप्पू इलेवन देसाई संघाची. सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवर, मात्र पुनरागमन करण्याची क्षमता माझ्यात आहे हे क्रिकेट विश्वाला सांगितलंय अनेकदा जेडीएन. दुसरा चेंडू यावेळेला ऑफपिच बॉल होता, वेगानं वेट झालाय, वेगवान चेंडू बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. आणि या दोन डॉट बॉलनं नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाज अख्तर याचा आणि पर्यायानं पप्पू इलेवन देसाई संघाचा. पण मित्रांनो असं म्हणतात ना, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा जिद्दीच्या आणि चिकाटीच्या बळावर नव्यानं संघर्ष करायला शिका आणि समोरच्याला उद्ध्वस्त करून आपलं अधिराज्य प्रस्थापित करा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, लॉंग दी कार्पेट, एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, चेंडू निघून गेलाय. जेडी स्टाईल, डिफेल स्टाईल, सीमा पार, चौकार. चेंडू निर्धाव पडल्यानंतर जी एक चिंता मनामध्ये निर्माण झाली होती की अख्तर मात्र आपल्यावर हावी होईल का, परंतु तिसऱ्या चेंडूवर जेडीनं सांगितलं ऑल इज वेल बॉस, ऑल इज वेल, ताकद आहे माझ्याकडं. समोरच्या गोलंदाजाला जशा तसं उत्तर मी देऊ शकतो. टेनिस क्रिकेट विश्व माझ्या आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजी जे चाहता का आहे याचं उत्तर मात्र दिलं गेलंय. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचत संघाचं खातं देखील उघडलं गेलंय. या षटकातला पुढचा चेंडू अख्तर याचा, यावेळेला पुन्हा कोलवर टप्प्याचा चेंडू, वारंवार आपल्याला गुडलेन स्पॉटवर चेंडू रिलीज करताना पाहायला मिळतो अख्तर, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये, फलंदाज धावबाद होऊ शकला असता. आणि मैदानावरच्या कल्ल्यावरून आपल्याला हे मात्र कळत असेल की इथं प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे. मित्रांनो बिग फाईट चाललाय, एक वेगळा संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पप्पू इलेवन देसाई संघ विजयी होईल किंवा झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघ विजयी होईल हे मात्र माहीत नाही, परंतु क्रिकेटचा जय मात्र निश्चित आहे. एक शुद्ध अभूतपूर्व रोमहर्षक क्रिकेट मात्र पाहायला मिळेल हे मात्र निश्चित. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल सनी, तडकेबाज फलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनला फॉलो केलं गेलंय, यासाठी ओळखला जातो अख्तर आणि यावेळेला त्रिफळा चित होतोय बॅट्समन सनी. वेलकम बॅक. आगमन आपल्याला अख्तरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जेडी सारखा भरवशाचा फलंदाज माघारी परतला, सनीच्या बॅटमधून आपण एक चौकार अख्तरच्या बॉलिंगवर पाहिला होता आणि कुठेतरी बॅकफुटवर ढकलला जाईल का, पण पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू सिंगल धाव आणि पाचव्या चेंडूवर त्रिपळाचित करण्यात यश आलंय. आणि म्हणून अख्तर या गोलंदाजाला अनेक व्यावसायिक क्रिकेट संघांमध्ये आपण पाहायला मिळतो, सिटी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, शहरी क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अख्तर शेख या नावाची दखल घेतली जाते. भले भले फलंदाज त्याच्या वेगवान तोफखान्याचा मारा करताना अक्षरशः नांगी टाकतात. यावेळेला बॅटिंग मार्कवर शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक बादशाह हुकूमत गाजवणारा हेमंत सोकांडे आणि समोर आहे अख्तर. यावेळेला हेमंत सोकांडेनं घेतलाय सर्वात चार, मिस टायमिंग आहे शॉट आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. झेल कठीण होता, झेल सोपा होता, झेल कठीण होता की झेल सोपा होता हे मात्र तुम्हाला सांगता येणार नाही. हा झेल कोणाचा होता आणि झेल कोणाचा सुटलाय हे मात्र येणारी वेळ तुम्हाला सांगेल.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पप्पू इलेवन दसई या संघासमोर अगदी निर्धास्तपणे खेळणाऱ्या झेंडा स्पोर्ट्स आटगाव या संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 1 बाद आणि 7 धावा. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन अख्तर शेखच्या माध्यमातून. त्या दोन चुका मात्र पप्पू इलेवन दसई संघाला विचार कराव्या लागतील. जी चौथ्या चेंडूवर पाचव्या चेंडूवर धावबादची संधी गमावली पप्पू इलेवन दसई संघानं आणि शेवटच्या चेंडूवर हेमंत सोकांडेचा झेल घेण्याची नामी संधी गमवावी लागली आहे. मित्रांनो असं म्हणतात की चुकांवर कारण मीमांसा मैदानाच्या बाहेर जाऊन करण्यात काही अर्थ नसतो. फक्त निश्चित येणाऱ्या भविष्यातल्या वेळेला चुकांची पुनरावृत्ती टाळण्याची जबाबदारी तुम्हाला निभवावी लागणार आहे. पहिलं मर्यादित क्षेत्ररक्षकांचं जे षटक होतं स्लॉग ओव्हर होती ती अतिशय उत्तमरित्या हाताळली गेली. बॉलर अख्तरच्या माध्यमातून केवळ 7 धावा खर्च केल्या गेल्या आणि जेडी सारखा विस्फोटक फलंदाज याला माघारी धाडण्यात त्याला यश आलं. यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होईल कार्तिक बांगर. एक नवखा गोलंदाज मागच्या सीझनमध्ये या संघाकडनं अप्रतिम कामगिरी या गोलंदाजाकडनं पाहायला मिळाली होती. व्हेरिएशनचा बादशहा म्हणून कार्तिकचा उल्लेख केला जातो. यावेळेला पुन्हा तोच लौकिक त्याच लौकिकाला साजेसा खेळ होईल का. पहिला चेंडू या पहिल्या चेंडूवर सनीच्या बॅटमधनं जोरदार प्रहार आला गेला. वायडिश लॉंगनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात मात्र बनेल प्रेक्षक कारण चेंडू निघून जाईल 1 बाउंड सीमा पार चौकार. स्वागत केलं गेलंय जणू यलगार केला गेलाय झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाच्या सनीकडनं की आता मात्र आम्ही चोख उत्तर देऊ. आता मात्र कडे प्रहार पाहायला मिळतील मोठे फटके पाहायला मिळतील आणि या 4 धावांनिशी झेंडा स्पोर्ट्स आटगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 1-1-11 एकावर 11 धावा. पहिला चेंडू खराब पडला होता दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेलाय कव्हरच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिसरी संधी गमावली जाते. इम्रान यांच्या माध्यमातून गचाळ क्षेत्ररक्षण आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा एकतर झेलही सुटलाय आणि तब्बल दोनही धावा वसूल झाल्यात. विचार करावा लागेल घरच्या मैदानावर खेळताना जर मनावर दडपण अधिक असेल तर त्या दडपणामध्ये तुमच्याकडून या वारंवार चुका होतात आणि इम्रान सारख्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी कोणीच अपेक्षित करू शकत नाही. इम्रान एक मोठं नाव आहे अनेक मैदानं गाजवणारा अनेक सर्वोत्कृष्ट झेल पकडण्याचा मानकरी होणारा अनेक धुवाधार सामने ज्याच्या बॅटमधनं गाजले तो हा इम्रान. यावेळेला मात्र चूक होते एक सुंदर फटका क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा आणि कार्तिकला विचार करायला लावणारा हा आहे हेमंतच्या बॅटमधनं आलेला सणसणीत चौकार. चौकार पाहायला मिळतोय कुठेतरी जेडीच्या माघारी परतण्यानंतर झेंडा स्फोट आटगाव संघाला आक्रमकतेपासून रोखू का हा प्रश्न मुस्तफानं स्वतः स्वतःला विचारला असेल. सूरज विशेनं स्वतः स्वतःला विचारला असेल. कार्तिकनं विचारला असेल. पप्पू इलेवन दसई संघाच्या सगळ्या टीमनं विचारला असेल. परंतु त्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची कुवत क्षमता ताकद सामर्थ्य बळ जोश प्रेरणा चैतन्य सगळं माझ्याकडे आहे हे मात्र अगदी ठणकावून निर्धास्तपणे ठाक उभं राहून ठोकून सांगितलं जात आहे. हा वेळेला पुन्हा एक सुंदर फटका फ्लिक केला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये देखणा आणि प्रत्येकाच्या मुखातून वाहा आहा ला जवाब हेच शब्द निघू शकतील सीमा पार चौकार. कारणिशी झेंडा स्पोर्ट्स आटगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 2-1-21 2-1-21 आणि कुठेतरी जी खेळ बसवली गेली होती सुंदर गोलंदाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक हाताळलं होतं अख्तर यानं आणि अख्तरच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरलंय ते कार्तिकनं महागडं षटक. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर गुडलेन स्पॉटवरचा चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी आणि परिणामस्वरूपी बॅट्समन बीट झाला. चेंडू जाऊन स्थिरवलाय मुसाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सुंदर कम बॅक म्हणता येईल चांगलं उत्तर दिलं गेलंय. परंतु मित्रा म्हणावं लागेल की अक्षरशः झोडपून काढले चिंद्रा उडवल्यात या गोलंदाजीच्या बॅट्समन सनीच्या माध्यमातून सुंदर बॅटिंग. या षटकातला पुढचा चेंडू कार्तिक याचा. या वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता
सरळ बॅटनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे येईल. दुसरा धावेचा केला जातोय प्रयत्न आणि मिळतील या एकूण दोनही धावा. आणि या दोन धावांनिशी झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 2323 दोनावर 3-23 धावा आणि दोन षटकं मात्र इथं झाली आहेत समाप्त. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या अख्तरच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाजी अक्षरशः झोडपून काढली आहे ती कार्तिक बांगर याची. तुर्तास अच्छा या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय दत्तू शेठ बिन्नर साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. मी बिन्नर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय दत्तू शेठ बिन्नर साहेब यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं सन्माननीय दत्तू शेठ बिन्नर साहेब यांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. वळूयात मॅचकडे. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली ते 1-23 धावा. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन बॅट्समन सनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आतापर्यंत तब्बल 4 चौकार सनीच्या बॅटमधनं येताना आपण पाहायला मिळालेत. पहिला अख्तरची गोलंदाजी पाहिली, पहिलं अख्तरचं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये जो एक टिचून मारा झाला, भेदक गोलंदाजी झाली, समोरच्या फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे हात खोलण्याची संधी अख्तरनं उपलब्ध करून दिलेली नव्हती आणि जेडी सारखा एक महत्त्वाचा मोहरा देखील त्याने टिपला होता. समोर हेमंत असताना देखील त्याची आश्वासक गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु अख्तरनं केलेल्या मेहनतीला मग मात्र अक्षरशः पाणी फेरून गेली ती कार्तिकची गोलंदाजी. कारण तब्बल 16 धावा खर्च केल्या गेल्या. विचार करावा लागेल बॉलिंग मार्कवर असेल. आता मिर्झा एक वेगवान गोलंदाज, गोलंदाजाची भूमिका अख्तरनं पार पाडली. त्याच्याच पायंड्यावर आता मात्र चालावं लागणार आहे येणाऱ्या तमाम नव्या गोलंदाजांना. कारण समोर आहे झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ. पहिली मॅच जरी आपण झेंडा स्पोर्ट अडगाव संघाची जर पाहिली तर एकीकडे विकेट पडत होत्या, गडी बाद होत होते, विकेटचं पतन होत होतं, परंतु धावांचा ओघ मात्र कमी होत नव्हता. जो अस्किंग रनरेट असावा लागतो, जी चांगली सरासरी असावी लागते, धावसंख्येला आकार असावा लागतो, तो आकार मात्र ते देत राहिलेत. आणि त्याचाच परिपाक त्यांनी 103 पर्यंत मजर मारली होती. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, सक्सेसफुली अटेम्प्ट, चेंडू निघून गेला थर्ड मॅन रिजन मध्ये, सीमा पार, हेमंत सोकांडे स्टाईल, सणसणीत चौकार. संघाची धावसंख्या 2727 दोनावर 7-27 धावा आणि मिर्झाचं स्वागत केलं गेलंय. दोन चेंडू मध्ये 6 धावांवर खेळतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवर हेमंत सुकांडे खेळताना पाहायला मिळतोय. तर 10 चेंडू मध्ये तब्बल 200 अधिकच्या सरासरीनं 21 या वैयक्तिक धावसंख्येवर आक्रमक खेळी साकारताना सनी. यावेळी दुसरा चेंडू लो, फुल टॉस होता. यावेळेला डिप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये हलकेच तटावला गेला. एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2828 दोनावर 8-28 धावा. मी मगाशी तेच म्हणत होतो, एकीकडे डाव कोसळत होता, पण कोसळणाऱ्या डावामध्ये देखील त्यांच्यासाठी समाधानाचं चित्र असं होतं की आपल्या फलंदाजांना समोरच्या गोलंदाजांवर मोठे प्रहार करण्याची क्षमता आहे आणि त्याच क्षमतेला त्यांनी खऱ्या अर्थानं साकार केलं होतं ते पहिल्या मॅचमध्ये. यावेळेला पुनरावृत्ती होईल का पाहूया. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू संत गतीचा, बॅट्समनच्या रडारमध्ये नाही आहे. निर्धाव चेंडू, सुंदर कमबॅक मिर्झाच्या माध्यमातून. याला म्हणतात पुनरागमन करणं, याला म्हणतात आपल्या सेनापतीनं आपल्या खांद्यावर हात ठेवत म्हटलंय लढो 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 तुम लढो. आणि ती लढण्याची प्रेरणा मात्र यावेळेला मिर्झाच्या माध्यमातून. 3 चेंडू 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु या पहिल्या चेंडूवर आलेल्या चौकारानंतर देखील ब्लॅक स्क्रीन जी आहे तिथनं तिथं कोणीच उभं राहणार नाही याची काळजी घ्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर केवळ एक सिंगल आली आणि त्यानंतर डॉट बॉल. पुनरागमन करण्याची क्षमता आहे. समोर पुन्हा एकदा सनी असेल स्ट्राईकला. या षटकाला पुढचा चेंडू लोवा, फुल टॉस, त्याला डिप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये टटावून दिला. यावेळेला क्षेत्ररक्षक करतोय चुकी, चेंडू निघून जाईल अतिशय वेगवान सीमा पार, सनी स्टाईल चौकार. स्पोर्ट्स अडगाव
या संघाची धावसंख्या धावपळक्यावर आपल्याला पाहायला मिळेल 3-2, 32, 3-2, 32 धावा. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन बॅट्समन सनीच्या माध्यमातून. विचार करावा लागणार आहे पप्पू इलेव्हन दसैया संघाला की समोरच्या फलंदाजाला जेरबंद कसं करायचं, जाळ्यात कसं अडकवायचं. यावेळेला इनसाइड आउट फटका कव्हर रिजन मध्ये डीपला, क्षेत्ररक्षक मात्र तिथं फील्ड करेल या बॉलला आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल 33, 33, 33, 33, 3-3, 33 धावा आणि अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू असेल शिल्लक. कमाल म्हणावी लागेल सनी याची. हेमंत सोकांडे सारखा विस्फोटक फलंदाज या डावामध्ये केवळ 3 चेंडू आतापर्यंत त्याला फेस करण्यासाठी आलेले आहेत आणि तरी देखील धावांचा ओघ आणि वेग कमालीचा पाहायला मिळतोय झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाकडनं. या षटकातला शेवटचा चेंडू लो फुल टॉस, मात्र त्याचा समाचार काय व्यवस्थितरित्या घेता आला नाहीये. हेमंत याला आणि स्ट्राईक किप केली गेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-4, 34, 3-4, 34 धावा आणि जवळपास 11.33 सरासरीनं या धावा धावफलकावर जमवण्यात यश आलंय ते झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाला. सन्माननीय दत्तू महिना सगळं चाललंय अलबेल, पण त्यात काय होत आहेत खलबत. शेवटच्या इन मोक्याच्या क्षणाला पडतोय नो बॉल, परिणाम स्वरूपी 1+1 असतील 2 धावा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि मी मगासपासून म्हणत होतं की या 5 चेंडूवर अधिराज्य गाजवलं गेलं होतं विकासच्या माध्यमातून. समोरच्या धडाकेबाज फलंदाजांची तलवार अक्षरशः मॅनात टाकली होती विकासनं, मात्र शेवटच्या चेंडूवर झाली आहे चुकी. फ्रीड बॉल आहे, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. सुंदर चेंडू बॅकहँडचा वापर केला गेला होता. लिडिंग एज लागली गेली आणि या वेळेला शॉर्ट लेगला असलेला क्षेत्ररक्षक याच्याकडून होतीये चुकी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळेल 5-9, 59, 5-9, 59 धावा आणि या 5वं षटक जे हाताळलं गेलंय गोलंदाज विकासनं, केवळ 8 धावा खर्च केल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजी, तब्बल 2 गडी देखील त्याला बाद करण्यात यश आलं. क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. आतापर्यंत तब्बल 3 गडी गमवावे लागले झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 59, बॅटिंग पॉवर प्लेचा येतो इशारा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या डावातला आहे शिल्लक आणि तब्बल 59 धावांपर्यंत म्हणजे जवळपास 12च्या सरासरीनं या धावा वसूल केल्या गेल्यात. मी मगासपासून म्हणतो की अडगाव संघाचं कौतुक करावं लागेल. पहिला डाव देखील आपण पाहिला, पहिली मॅच देखील आपण पाहिली. पहिल्या मॅचमध्ये देखील विकेट ज्या पडत होत्या, विकेट ज्या गमावत होत्या, त्या पडणाऱ्या विकेटचा, गमावत असलेल्या विकेटचा कोणत्याही प्रकारचं दडपण नव्यानं येणाऱ्या फलंदाजांनी अडगाव संघाच्या घेतलं नाही आणि समोरच्या संघाची गोलंदाजी अक्षरशः झोडपून काढली. आणि येतही 5व्या षटकामध्ये इतके दिग्गज गोलंदाज असताना देखील समोरच्या पप्पू इलेव्हन दसई संघाच्या गोलंदाजांचा अक्षरशः खरपूस समाचार घेतला गेलाय आणि तब्बल 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय ते झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाला. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर चंद्रकांत. अनुभव आहे बाळा या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. बॅटिंग मार्कवर सज्ज असेल कौशिक. वेला ओ पिच बॉल त्याचा घेतला गेला खरपूस समाचार. सरळ बॅट न सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह स्मॅश, चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 63, 63, 6-3, 63 धावा. एक धावांच्या डोंगराच्या दिशेनं वाटचाल केली गेली आहे आणि अडगाव संघाच्या आक्रमक फटक्यांचं कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर पप्पू इलेव्हन दसई संघाच्या गोलंदाजांकडे पाहायला मिळत नाहीये. परिपाक धावांचा डोंगर मात्र उभा राहतोय. या षटकातला पुढचा चेंडू खोदून काढलाय, चेंडूचा झाला लिंबू, चेंडू निघून गेलाय सीमापार षटकार. झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 69, 69, 6-9, 69 धावा. आणि माझ्या मते पहिल्या मॅच मध्ये कौशिक सोकांडे हा या संघाकडनं सामनावीर ठरला होता,
मैन ऑफ द मैच राहिला होता आणि या वेळेला आतापर्यंत पांच चेंडूंचा केलाय सामना आणि या पांच चेंडू मध्ये तब्बल 16 धावांची आक्रमक खेळी आणि या वादळी खेळीमध्ये दोन चौकार आणि एक मॅसिव हिट षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातला पुढचा चेंडू चंद्रकांतच्या गोलंदाजीमध्ये जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, वाइड यॉर्क करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागून चेंडू यष्टीरक्षकाकडे ट्रॅव्हल केला गेला, मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर होईल 7070 सातावर शून्य 70 धावा. माफ करा, यावेळेला मात्र गडी बाद होईल, त्यामुळे धावसंख्या धावफलकावर कुठल्याही प्रकारची जोडली जाणार नाही. बसेल हा चौथा झटका कौशिकच्या रूपानं, जेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाला. त्यामुळे स्ट्राईकला जास्तीत जास्त हेमंत असणं गरजेचं आहे. या षटकातला पुढचा चेंडू, एक सुंदर फटका, लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. या वेळेला मिर्झा ज्याच्यासाठी मानला जातो, मिर्झाचा लौकिक आपल्या लौकिकाला आपल्या नावाला साजेसा झेल पकडला गेला मिर्झाच्या माध्यमातून. कॅच ऑफ द डे, अप्रतिम झेल आणि परतावं लागेल माघारी हेमंत सोकांडेला. धावांची वादळी खेळी करून माघारी परतावं लागते ते हेमंत सोकांडे याला. सुंदर कम बॅक बॉलर चंद्रकांतच्या माध्यमातून आणि हेमंत सोकांडेचा जो प्रयत्न होता की जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे राहावी या शेवटच्या षटकांमध्ये, की जेणेकरून संघाच्या धावसंख्येला एका महाकाय आकाराकडे आपण घेऊन जाऊ, परंतु ते सगळे मनसुबे, ती सगळी स्वप्न, त्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केला गेला मिर्झाच्या माध्यमातून पकडल्या गेलेला या सर्वोत्तम झेलच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल बॅट्समन रोहित आणि नॉन स्ट्राईकला असेल मोहन. आता मात्र कुठेतरी गळती लागली गेली आहे, कारण राजेश मडके तंबूत आहेत, हेमंत सोकांडे तंबूत आहेत, जेडी तंबूत आहे, सनी तंबूत आहेत, भरोशाचे फलंदाज या वेळेला डगआउटमध्ये. या षटकातला पुढचा चेंडू, मात्र हे सगळे जरी तंबूत असले तरी मैदानावर मी आहे हे ठणकावून सांगितलंय रोहित यानं. उत्तुंग षटका. सुंदर फटका पाहायला मिळाला रोहितच्या बॅट मधनं. या षटकानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे 75 75 75. या वेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, संत गतीचा चेंडू आपल्याच फॉलो थ्री मध्ये, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण चंद्रकांतच्या माध्यमातून. अप्रतिम, लाजवाब क्रिकेट, लाजवाब फिल्डिंग बोल चंद्रकांत याची. वेगवान प्रहार केला गेला होता, त्या वेगाचा विचार केला गेला नाहीये, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये दक्ष राहत सुंदर क्षेत्ररक्षण. आणि सहा षटकांच्या समाप्तीनंतर झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 7676 सातावर 676 धावा. सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे आणि अडगाव संघाच्या हेमंतला, कर्णधाराला हे माहीत आहे की आपल्याला टार्गेट किती सेट केलं पाहिजे, कारण समोर आहे पप्पू 11 दसईचा संघ, होम ग्राउंडवर खेळतोय, धडाकेबाज फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत, गेम चेंजर प्लेयर त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे जितक्या मोठ्या धावा त्यांच्यासाठी, चेससाठी, पाठलागासाठी आपण उभ्या करू तितका आपल्या संघाचा विजय मात्र सुनिश्चित होणार आहे. आणि आपल्या गोलंदाजांना देखील समोरच्या पप्पू 11 दसई या संघाच्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करताना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास जाणवणार आहे. परंतु हे सगळं बघणं ठरणार आहे रंजक, कारण हे जुने या डावातलं शेवटचं षटक आहे, शिल्लक शेवटचे सहा चेंडू आहेत बाकी आणि बॉलिंग मार्कवर मुसा यानं बोल दिलाय कार्तिक बांगरच्या हाती. पहिलं षटक कार्तिकचं महागडं जरी ठरलं असलं तरी कर्णधाराला माहीत आहे की पहिल्यांदा झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यामध्ये माहीर मानला जातो कार्तिक. आणि कार्तिकवर हा विश्वास आहे, सेनापतीनं आपल्या अपयशी असणाऱ्या सैनिकावर जर विश्वास ठेवला, सैन्यावर जर विश्वास ठेवला, तर नक्कीच एक वेगळा आत्मविश्वास त्या खेळाडूचा दुणावत असतो आणि दुणावलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर
भल्या भल्या प्रतिस्पर्धांना देखील तो नामोहरम करू शकतो। या डावातलं हे असणार आहे शेवटचं षटक। धावसंख्या धावफलकावर आहे 76। पहिला चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, लेडिंग एज लागली गेली आहे। यावेळेला शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात अख्तर शेख, यांचा वेल जज कॅच आणि बसेल आणखी एक झटका झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाला। स्पोर्ट्स बिरवाड़ी संघ, रमेश स्पोर्ट्स साडगाव आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाड़ी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी। रमेश स्पोर्ट्स साडगाव विपक्ष ओवी स्पोर्ट्स बिरवाड़ी या उभय संघांदरम्यान यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। सुंदर बॉलिंग कार्तिकेयची, पहिल्या चेंडूवर झटका दिला गेला। मी म्हटलं होतं ना की जखमी शेर हा पहिल्यापेक्षा अधिक घातक असतो। पहिल्या षटकामध्ये आपण महागडे ठरलो जरी असलो तरी शेवटचं हाण्यामारीचं अत्यंत महत्त्वाचं षटक कर्णधारानं आपल्या हाती सोपावलं आहे आणि कर्णधारानं या अति महत्त्वाचं षटक जर हाती आपल्या सोपावलं असेल तर त्या कर्णधाराचा विश्वासार्थ करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। याच विचाराला याच कार्यपद्धतीला अनुसरलं गेलं यावेळेला कार्तिक बांगरच्या माध्यमातून। यावेळेला दुसरा चेंडू, या चेंडूवर मात्र सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात। दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो, येस गुड रनिंग बिटवीन दी विकेट आणि मिळतील या एकूण दोनही धावा। या दोन धावांनी झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 7878 7878 धावा। एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु तितक्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा चोख प्रत्युत्तर देण्याचं कसब क्षमता देखील समोरच्या संघामध्ये आहे, त्यामुळे उर्वरित चार चेंडूवर मोठ्या धावा जमवाव्या लागतील। या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे सूरज विशे तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावा लागेल समाधान। अतिशय वेगवान थ्रो पाहायला मिळाला सूरज विशेच्या माध्यमातून। या एका धावेनं झेंडा स्पोर्ट्स अडगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 7979 7979 धावा आणि अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत। ब्लॅक स्क्रीन ज्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बाजूला सरकायचं आहे। दसई प्रीमियर लीग सन 2022 या पहिल्या दिवशी दुसऱ्या पर्वातल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वीतेची किनार देण्यासाठी आम्ही तितक्या आत्मविश्वासानं उभे राहिलेलो आहोत, कबाना हॉटेलचे मालक सन्माननीय तोषकुमार पाटील साहेब आणि सन्माननीय अरुणजी कराळे सर या मान्यवरांचं इथे मात्र आगमन होत आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं, त्याचबरोबर कडे मॅच चालू आहे झेंडा स्पोर्ट्स अडगाव विपक्ष पप्पू इलेव्हन दसई संघ। मी म्हटलं होतं की एक बिग फाईट शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला नेहमी आतुरतेनं लाभलेले ही सामना ही मॅच। या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला ओ पिच बॉल मॅचकडे वळूयात। पहिल्या चेंडवर राजेश याला एक चपराक लगावली गेली, कणकणीत चौकार पाहायला मिळाला। दुसऱ्या चेंडवर आपल्या क्रिकेटमधल्या टायमिंगचं सुंदर प्रदर्शन साकार करत एक उत्तुंग षटकार आणि या सहा धावांनिशी पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 1818 18 धावा। आणि त्याचबरोबर कबाना हॉटेलचे मालक सन्माननीय सचिनजी भेरेसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी पुन्हा एक वार गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य सचिनजी भेरेसाहेब यांचा त्याचा सन्मान करायचा। यावेळेला मान्यवरांना सलामी देणारा डीप स्क्वेअर लेग लीग मधला डीप स्क्वेअर लेग बाजूवरचा हा पाहायला मिळेल आणखी एक चौकार।
फलंदाजी सूरज विशन ऑन द फायर यावेला सुंदर लॉफ्टेड कवर ड्राइव क्रिकेट च सौंदर्य दाखवणारा आणि आपलं टाइमिंग प्रॉपर ठेवणारा सूरज विशेष स्टाइल सीमा पार चौका. या संघाची धाव संख्या धाव फलकावर 26 दोनावर 626 धावा आणि या चार चेंडू मध्ये 18 धावांचा समाचार घेतला गेलाय. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा लोफ्टेड कवर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, टाइमिंग प्रॉपर झालं नाहीये, मात्र एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळेल ती मात्र 27 दोनावर 727 धावा. 84 धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी पप्पू इलेव्हन संघ दडपणात असेल का, कारण की इम्रान सारखा महत्वाचा गडी गोलंदाज हेमंतनं टिपला होता आणि इम्रानला मात्र माघारी धाडलं होतं. मग हा संघ दडपणात येईल का हा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नाला अतिशय चोखपणे उत्तर दिलं गेलंय त्या बॅट्समन सूरज विशेषच्या माध्यमातून. काय फलंदाजी झाली आहे, काय तुफानी पारी पाहायला मिळते आहे आणि राजेश मडके सारखे अनुभवी नावाजलेल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा अक्षरशः खरपूस समाचार घेतला गेलाय, नेस्तनाबूत केला गेलाय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, स्वप्न इतकी मोठी पहा की डोळ्यांच्या पापण्यांनी देखील विचार केला पाहिजे. मिटुकी नको, मिटुकी नको, मिटुकी नको. या षटकातला पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा एक सुंदर हुक शॉट मुसा स्टाइल, इट्स मॅसिव्ह षटका. नंतर पप्पू इलेव्हन दसई या संघाची धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते 3333 तीनावर 333 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 30 चेंडू आणि 51 धावा. संघाची धाव संख्या 33 84 धावांचा पाठलाग चालू आहे, विजयासाठी 30 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला मुस्तफा मुसा आणि सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि 13 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळताना पाहायला मिळतोय मुसा, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आलेत आणि सूरज देखील आपल्याला पाहायला मिळतोय, तो मात्र 6 चेंडू आणि 20 या धाव संख्येवर लाजवाब फटकेबाजी. आणि राजेश सारख्या बॅट्समनला राजेश सारख्या गोलंदाजाला तब्बल 25 धावा कुठल्या गेल्यात आणि आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेलाय. झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल बॉलर रोहित, पहिला चेंडू. यावेळेला फुल टॉस बॉल, हाईट फॅक्टर कन्सिडर केला गेला, इट्स नो बॉल, 1+4 एकूण मिळतील 5. धावांनिशी संघाची धाव संख्या आता मात्र पुढे सरसावेल असेल. हा फ्री हिट संघाची धाव संख्या झाली आहे 3838 तीनावर 38 धावा. खरपूस समाचार घेतला गेला गचाळ गोलंदाजी, कुठेतरी जो दोनावलेला आत्मविश्वास कमी होताना पाहायला मिळतोय झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाचा. 84 सारख्या धावा तुमच्याकडे यावेळेला वाचवायला आहेत आणि बॉडी लँग्वेज मात्र काहीतरी वेगळं सांगते. सूरज विषय नावाच्या वादळाला रोखावं लागेल झेंडा स्पोर्ट अडगाव संघाला, कारण हे वादळ घोंगावत आहे, हे वादळ उद्ध्वस्त करून टाकत आहे, हे वादळ मात्र समोरच्याला नामोहरम करत आहे षटका.
हा विचार दोन्ही संघ करत असताना मध्येच मुसंडी मारली गेली आहे ती पपई लन दसई संघानं. आणि क्रिकेट हा आश्चर्यकारी प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का देणारा खेळ आहे मित्रांनो. कोणत्या क्षणाला सामन्याला कलाटणी मिळेल, कोणत्या सामन्याचा कल कोणाबाजून कधी झुकेल हे मात्र तुम्हा आम्हाला सांगता येऊ शकत नाही. कारण क्रिकेटचं भविष्य सांगणारा भविष्यवेता अजूनही जन्माला यायचा आहे आणि तो अजून जन्माला आला नसल्यामुळं शेवटच्या चेंडूच्या आणि शेवटच्या दावेची मात्र तुम्हाला वाट बघावी लागेल. ओ पिच बॉल होता मुसाच्या समोर, ही चूक तुम्ही करू शकत नाही. या वेळेला मुसाच्या बॅटमधनं सलग तिसरा षटकार. पाचावर एक, 51 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 33 धावा. मुसाची मात्र कमाल म्हणावी लागेल, 5 चेंडू खेळलेत, 19 धावा वैयक्तिक रचल्या गेल्यात आणि सलग 3 षटकार आतापर्यंत मारले गेलेत. या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा, मात्र त्याला सन्मान दिला गेलाय. कोणत्या प्रकारची जोखीम उचलली गेली नाहीये आणि हेच क्रिकेट करावं खेळावं लागणार आहे मुसा आणि सूरज यांना. निर्धाव असा चेंडू, अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत, परंतु कमाल करावी कमाल म्हणावी लागेल ती पप्पू इलेव्हन दसई संघाची. 84 धावाच्या धावसंख्येचा पाठलागाचा कोणत्याही प्रकारचं दडपण या संघावर दिसलं नाही. या वेळेला शपलहून खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली गेली आहे, मात्र चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं जातोय. हा पंचांनी दिलेत निर्देश आणि लेगबाईकच्या स्वरूपात मिळेल ही एक धाव. या एका धावेनं पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 5-52. पाचावर 2-52 धावा आणि प्रत्येक चेंडू गणिक दोन्ही संघ द्वंद्व करताना युद्ध करताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मधल्या विजयावर नेमका कोण हक्क सांगतोय, विजयाची दावेदारी नेमकी कोण प्रस्थापित करतोय हे प्रत्येक चेंडूवर आपण पाहायला मिळतोय. क्रिकेट असा खेळ आहे ना मित्रांनो की तो प्रत्येक चेंडू निघणारी प्रत्येक धाव पडणारी प्रत्येक विकेट ही सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या काळजाचा ठोका चुकवण्यासाठी बास असतात. रोमहर्षकता उत्कंठा ही दर क्षणागणिक शिगेला पोहोचलेली असते आणि त्याचा सगळ्यांचा परिपाक रोमहर्षक लढतींमध्ये पाहतो, रंजक परिस्थितीमध्ये आपण बघत असतो. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे सूरज, अखुट टप्प्याचा चेंडू आहे, जागेवरनच कट केला गेलाय. डीप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि एका धाबेवर मानावं लागेल समाधान. या एका धाबेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या होईल 5-53. पाचावर 3-53 धावा, 3 षटकांचा खेळ मात्र आता झालाय परिपूर्ण. उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 31 धावा. 84 धावांचा पाठला कुठे होता, तो डोंगर सर करायचा होता. तो डोंगर सर करत असताना इम्रान सारखा महत्वाचा गडी पहिल्या षटकामध्ये बाद झाला. मग मात्र एक संधी निर्माण झाली होती झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाकडे पप्पू इलेव्हन दसई संघावर दडपण टाकण्याची, प्रेशर क्रिएट करण्याची, पण ते प्रेशर क्रिएट करण्यामध्ये अयशस्वी झाला. आणि या वेळेला मुसा आणि सूरज यांच्या माध्यमातून बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. अतिशय योग्य निर्णय म्हणता येईल कारण दोघेही ऐन फॉर्मात आहेत आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करताना कोणत्याही प्रकारचं उत्तर समोरच्या झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघाच्या गोलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं अलबेल चालू आहे. आणखी एक पॉवर प्ले घ्या, त्या षटकामध्ये जास्ती दावा वसूल करा आणि जो आस्किंग रन रेट आहे तो कमी करून आत्मविश्वासाला वाढवून आपल्या संघाचा विजय आणि विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करा. त्या दिशेनं वाटचाल होईल का, कारण स्ट्राईकला आहे धडाकेबाज हार्ड हिटर विस्फोटक गोलंदाजीचा चिंद्रा उडवणारा, चेंडूला लिंबू करणारा आणि सीमापार धाडण्याची क्षमता बाळगणारा या संघाचा भरवशाचा फलंदाज सूरज विशे नॉन स्ट्राईकला आहे. शहापूरचं टेनिस क्रिकेट विश्व ज्यानं गाजवलं आणि सिटी क्रिकेटमध्ये अनेक व्यावसायिक संघाकडनं खेळणारा धडाकेबाज मुसा. पहिला चेंडू या वेळेला सुंदर लॉंग ऑन रिजन मध्ये खेळला गेलाय फटका, एक सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला ऑन ड्राईव्ह आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या आता मात्र होईल 5-54. पाचावर 4-54 धावा आणि आता येईल स्ट्राईकला गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जाणारा, शहापूरच्या फलंदाजी मधला जल्लाद समजला जाणारा डावकुऱ्या हाताचा दसई संघाचा हा आहे मुसा, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिलेत. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल हेमंत चोकांडे. टेनिस क्रिकेट विश्वामधल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील अग्रगणाचं हे नाव, आडगाव संघाला उभारी देणार हे नाव आहे. आडगाव संघाचा तारणहर्ता म्हणून हेमंत चोकांडेकडे पाहिलं जातं. शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडू इतका परिपक्व खेळाडू अजून तयार व्हायचा आहे आणि तो या वेळेला संघाला अडचणीतून सावरेल का, परंतु या वेळेला लालच दाखवली गेली. आम्ही म्हटलं होतं संघाचा तारणहार का म्हटला जातो, टेनिस क्रिकेट विश्वातला हा तारा का समजला जातो, मुसाचा
या वेळेला मुसाची विकेट घेऊन गोल्डन विकेट घेऊन त्याने मात्र हे सांगितलंय गडी होईल बाद बसेल झटका। कुठेतरी खेळ लावणं भगदाड पाडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते भगदाड पाडण्याचं यशस्वी काम या वेळेला हेमंत सोकांडेनं केलंय। स्ट्राईकला आहे सूरज, नॉन स्ट्राईकला आलाय शहबाज। यावेळी पुढचा चेंडू, यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस झालाय, थोडक्यात वाचलं असं म्हणावं लागेल। हेमंत सोकांडेकडे ही कला आहे, असं म्हणतात ना बॉलिंगमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि समोरच्या विस्फोटक फलंदाजाला जर रोखायचं असेल, जेरबंद करायचं असेल, बंदिस्त करायचं असेल, अडवायचं असेल, थांबवायचं असेल, रोखायचं असेल, तर मग मात्र तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या व्हेरिएशन्सला तुम्हाला ऑन ग्राउंड इन फील्ड ते मात्र साकार करावं लागेल। या षटकातला पुढचा चेंडू, लाखो टप्प्याचा चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हर, एक सुंदर अपरकट पाहायला मिळेल, स्क्वेअर कट पाहायला मिळेल, चेंडू निघून गेलाय सीमा पार, वन बाउंस, चौ 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 काय। पप्पू इलेवन दसई संघाला असं म्हणतात, जर आता पप्पू इलेवन दसई संघाला रोखायचं असेल तर तुमचा टार्गेट, तुमचा फोकस सूरज नावाच्या फलंदाजावर असला पाहिजे, कारण या वादळाला रोखणं गरजेचं आहे। प्रत्येक चेंडूवर आग ओकण्याचं काम सूरज विशेषच्या माध्यमातून होत आहे। सूरज आणि हेमंत एकाच संघामधनं, सिटी क्रिकेटमधनं आपण अनेकदा पाहिलेत, परंतु यावेळेला एकमेकांच्या विरोधात। हा आहे खोलवर टप्प्याचा चेंडू, सूरजच्या त्या चौकाराला दिला गेलाय, उत्तर यॉर्कर लाईनचा बॉल होता, मात्र त्यावर सन्मानजनक एक धावसंख्या पाहायला मिळेल आणि एका धावेनं पप्पू इलेवन दसई संघ या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल। धावसंख्या होईल 5959, 5-9, 59 धावा। हे म्हटलं विचार करावा लागेल, सूरजला जर लवकरात लवकर तंबूत दाडलं गेलं तर मग मात्र पप्पू इलेवन दसई संघाला तुम्ही बॅकफूट वर ढकलू शकता। या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये। दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि दुसऱ्या दावेसाठी प्रयत्न केला जातोय। मिळतील या एकूण दोनही दावा चार षटकांच्या समाप्तीनंतर। चार षटकांच्या समाप्तीनंतर पप्पू इलेवन दसई संघ या संघाची धावसंख्या आपल्याला धावपलकावर पाहायला मिळेल 6161, 6-1, 61 धावा आणि उर्वरित 18 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील 23 धावा। 18 चेंडू आणि 23 धावा यावेळेस मैदानावर असेल। ड्रिंक्स ब्रेक तुर्तास आपण ऐकूया सुमधुर संगीत। बेचाळीस चेंडू आणि 84 धावांचा पाठलाग या मैदानात चालू होता, चालू आहे। 84 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चार षटकांमध्ये पप्पू इलेवन दसई या संघानं मजल मारली होती 2 बाद आणि 61 या धावसंख्येवर। विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 23 धावांची असणार आहे गरज।
स्ट्राइकला आहे आता मात्र बॅट्समन सूरज 14 चेंडू मध्ये वैयक्तिक 37 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन सूरज विषय आज वेगळ्या बोर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या गोलंदाजांचा समाचार घेणं हेच माझं काम आहे आणि समोरच्या संघाला बॅकफूट वर ढकलणं हे मला जमतं आणि मी ते करून दाखवू शकतो याचं परिपक्व उदाहरण आपल्याला सूरज विषयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मित्रांनो म्हणतात ना नुसत्या संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर जीवनात संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. ज्याला कडवा संघर्ष करता येतो त्याला यश स्वीकारता येतं. यावेळेला खुटप्प्याचा चेंडू होता एक सुंदर फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये सूरज विशेषी सोडली गेली कॅच चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार. मेल 65 धावा 84 धावांचा पाठलाग आहे. अजूनही 19 धावा शिल्लक असतील या पाठलाग करताना समोरच्या संघासाठी. सुंदर लोफ्टेड कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय वन बाद सूरज विशेष स्टाईल सीमा पार चौकार. चेंडू मध्ये वैयक्तिक 45 या धावसंख्येवर खेळणारा सूरज विषय. मी मगाशीच म्हटलं होतं की तुम्हाला जर पप्पू इलेव्हन दसई संघाला रोखायचं असेल तर सूरज नावाच्या वाघाची शिकार करा कारण की हा वाघ आता मात्र आपल्याला चवताळलेला पाहायला मिळतोय. येईल त्याला फाडून खाईल ही मात्र भूमिका या वेळेला सूरज विषयच्या बॅटची आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर बॅटिंग अप्रतिम लाजवाब अवर्णनीय सुरेख कौतुक करावं तितकं कमी कारण 84 धावांचा पाठलाग करताना विना दडपणात्मक खेळी आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला बॅकफुटला जाऊन सुंदर पॉइंटच्या डोक्यावरून कट केलेला चेंडू बॅक टू बॅक हा आहे सलग 3रा चौकार. मिळाला पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आला आणि या एका धावेनं सूरज विषय यांचं अर्धशतक इथं साजरं होत आहे. सूरज विषय बॅट उंचावून अभिवादन करायचं आहे आपल्याला. अप्रतिम खेळी अप्रतिम फलंदाजी सूरज विषय यांच्या माध्यमात. या षटकातला पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता शहबाजियाचा. नॉन स्ट्राईक एंड कडनं देखील प्रोत्साहन दिलं जातंय सूरजच्या माध्यमातून शहबाजला की जर चेंडू येत असेल तर तुझ्याकडे ते टॅलेंट आहे क्षमता आहे चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर करून तू सीमा रेषेच्या पल्ल्यात तडकवू शकतो. सूरज विषय यांच्या अर्धशतकासाठी कमल शेख यांच्याकडनं 101 रुपयांचा कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. थँक्यू सो मच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दोन्ही धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण देखील होत आहेत आणि या दोन धावांनी पप्पू इलेव्हन दसई या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 76 7/6 76 धावा आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 8 धावांची असणार आहे गरज. 12 चेंडू आणि 8 धावा 84 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करताना अगदी सोप्या समीकरणापर्यंत आणून ठेवलाय. परंतु 12 चेंडू 8 म्हणजे अजूनही झेंडा स्पोर्ट्स अडगावच्या हातनं मॅच निघून गेलेली नाही आहे याची पुरेपूर जाणीव तिथं कर्णधार हेमंतला असेल गेम चेंजर राजेश मडकेंना असेल. त्यामुळे या मॅचमध्ये जिवंत जर राहायचं असेल तर हे षटक क्रमांक जे 6 आहे 6व्या क्रमांकाचं षटक अतिशय तिकटरित्या हाताळावं लागेल. भेदक षटक टाकावं लागणार आहे अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. जर 8 पैकी केवळ 3 धावा जर या षटकामध्ये खर्च केल्या आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 5 धावा जरी वाचवल्या डिफेंड केल्या तर मग मात्र त्या 5 धावा काढण्यात देखील अडचण येऊ शकते कारण दडपण ज्या वेळेला तुमच्या मनावर असतो आणि सामना शेवटच्या षटकांपर्यंत निघून जातो शेवटच्या 3 चेंडूवर येतो त्यावेळेला काहीही विपरीत घडू शकतं. यावेळेला कुटप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडण्याचा प्रयत्न स्लो वन होता चेंज ऑफ द पेस. त्या चेंडूवर अगदी प्रेमानं आपली बोट फिरवली होती गोलंदाज कौशिक यानं
आणि तो मायेनं उंजारलेला गुंजारलेला चेंडू खेळपट्टीवर आदळून आला आणि समोरच्या बॅट्समनला फक्त देखणी स्माईल देऊन यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. या षटकातला पुढचा चेंडू समीकरण बदलला गेलाय. 11 चेंडू 8 धावा. अगुनाकुल टप्प्याचा चेंडू. मी म्हटलं होतं की तुमच्याकडे गमवायला थोडं काही असलं ना की उरलेलं थोडं वाचवण्यासाठी तुम्ही प्राणपणानं लढता, जीव झोकून टाकता आणि समोरच्याला ते मिळवण्यासाठी अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करायला लावता. समीकरण बदललं गेलंय. 10 चेंडू 8 धावा. पहिले 2 चेंडू डॉट आलेत, निर्धाव चेंडू टाकले गेले. दडपण असणारे आता सूरज विशेवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या रूपामध्ये जर गडी वाद झाला तर मॅच मध्ये पुनरागमन करेल झेंडा स्पोर्ट्स आटगाव आणि जखमी झालेला संघ मग मात्र काहीतरी कमाल करेल. या षटकातला पुढचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एका धाब्यावर मानावा लागेल समाधान. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 9 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील आता मात्र 7 धावा. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे पाटला अनिवार्य आहे, त्यामुळे या उरलेल्या 7 धावा तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. मी समीकरण सांगितलं, आता प्लॅनिंग काय असलं पाहिजे. 6वं षटक गोलंदाजाच्या हातात कर्णधारानं देताना प्लॅनिंग हे असलं पाहिजे, 8 धावा आहेत, तुला 3 धावा खर्च करायच्यात, 5 धावा शेवटच्या षटकामध्ये वाचवायच्यात. आणि ते प्लॅनिंग इतकं पक्क असलं पाहिजे, तू कर्णधार त्या विश्वासानं तुमच्या हातात चेंडू देतो त्या विश्वासानं तुम्हाला आगेकूच करायची आहे. या षटकातला 4था चेंडू. या वेळेला वाईट यार्ड करण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस झाली आहे. पंचांच्या हातावेत स्थिरावतायत. आधी दुष्काळ, दुष्काळात 13वा महिना. या वेळेला अवंतर स्वरूपात 1 धाव आणि 1 धावेनं समीकरण मात्र बदललं जाईल. 9 चेंडू 6 धावा. मी म्हटलं ना की शेवटच्या क्षणाला तुमच्याकडे जर वाचवायला कमी असेल तर मग ते उधळून टाकायचं नाही आहे, ते वाचवायचं आहे. आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतो ना, लावून लावून खाल्लं की खाल्ल्याची चव कळते आणि इतरांनाही पुरवता येतं. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला पूल केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. यावेळेला पत्त्यावर शहबाजला परतावं लागेल माघारी. कम बॅक केला गेलाय. आता मात्र मैदानामध्ये असणाऱ्या झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघामध्ये आत्मविश्वास वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. इंद्राच्या दरबारातला सौंदर्यवान तरुण आज या संपूर्ण स्पर्धेला आपल्या बोटांची जादू दाखवतोय. स्ट्राईकला सूरज. या स्पर्धेमधलं पहिलं वहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं साजरं झालंय, पाहूया काय कमाल होतीये. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चुकी. मी मगाशीच म्हटलं की नक्कीच्या लग्नाला 17 विघ्न नको रे बाबा, आणि यावेळेला त्या चुका करतायत. कर्णधाराला विचार करावा लागेल. हा आत्मविश्वास तुम्ही गमावतायत. या मिळतील 1 धावा आणि या 3 धावानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावी धावसंख्या होईल 81. 8 वर 1, 81 धावा विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 7 चेंडू आणि 3 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. गोलंदाज कौशिक विचार करत असेल मी करू तरी काय, आणखी शेवटच्या सेकंडला ओव्हरमध्ये इतकं सुंदर षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं, पण क्षेत्ररक्षकांची जर साथ मिळत नसेल तर मग गोलंदाजाचे प्रयत्न व्यर्थ आहेत. यावेळेला हाईट फॅक्टर, फुल टॉस बॉल, नो बॉल आणि अख्तर शेखच्या बॅटमधनं हा येईल विजयी षटकार. आणि